वीटभट्टीवर कामगार पुरवण्याचे सांगून विटभट्टी मालक संजय बाळासो सीत वैवर्ष एक्केचाळीस राहणार पारगाव यांच्याकडून साडेचार लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात प्रभाकर देवकुळे वैवर्ष पंचेचाळीस राहणार सांगलीवाडी सतीश पाटील वैवर्ष अडतीस राहणार कवठे पिराड आणि अनोळखी दहा ते बारा विटभट्टी कामगार राहणार सांगलीवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेली माहिती अशी फिर्यादी यांचा विटभट्टीचा व्यवसाय आहे त्यांना वीटभट्टीवर कामगार पाहिजे होते म्हणून संशयित आरोपी देवकुळे याने कामगार देण्याच्या हमीवर फिर्यादी यांच्याकडून साडेचार लाख रुपये रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर पाठवण्यास सांगितले त्याप्रमाणे फिर्यादी यांनी रक्कम पाठवली मात्र आज अखेर संशयित आरोपी यांनी कामगार आणि रक्कम परत दिली नसून फिर्यादी यांची फसवणूक आहे फिर्यादी हे संशयित आरोपी देवकुळे देऊकुळ्यास भेटण्याकरिता विटभट्टी येथे गेले असता संशयित आरोपी देवकुळे सतीश पाटील आणि इतर दहा ते बारा जण विटभट्टी कामगार यास सर्वजणांनी फिर्यादी शिवीगाळ आणि दमदाटी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला